राज्य शासनाचे आदेश धुडकावून मेस्टाचा आज शाळा सुरू करण्याचा निर्णय। ग्रामीण भागात पहिली ते बारावी तर मुंबई वगळता शहरात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी राजकीय आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारची कसोटी। संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंच्या जामिनावर आज फैसला अपेक्षित। उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। अमरावतीत दर्यापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवलेला शिवरायांचा पुतळा पालिकेनं हटवला तर राजापेठ उड्डाणपुलावरचा पुतळा हटवल्यानंतर राणा दाम्पत्य आक्रमक। किरण माने प्रकरणावरून मुलगी झाली हो मालिकेतील कलाकारांमध्ये दुमत। काही कलाकारांचा मानेंच्या वर्तनावर आक्षेप तर काही कलाकारांचा पाठिंबा। आज शाकंभरी पौर्णिमा, मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा, कोरोनामुळे भाविकांना बंदी। 29 वाघांना जन्म देणाऱ्या सुपर मॉम T15 वाघिणीचा मृत्यू। कॉलरवाली नावानं होती प्रसिद्ध, वाघ्रप्रेमींमध्ये शोककळा। उदय सामंतांच्या बंगल्याबाहेर भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांचं पहाटे आंदोलन, विद्यापीठ कायद्याविरोधात आक्रमक। मुंबईनं तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला, टास्क फोर्स तज्ज्ञांचं अनुमान, सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत घट। पद्मविभूषण कथ्थक नर्तक बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।